या रचनेला भरतवाक्य असं म्हणायचं. का असं म्हणायचं? कारण साधं आहे की या नाट्यशास्त्रामध्ये सांगितलेल्या रचनेचा उद्देश असा असतो की सर्व पात्राने नाटकाचा प्रयोग नीट झाल्यावर एकत्र यावं आणि आपल्यासमोर देवाचे आभार मानावेत की हे सगळं काही नीट पार पडलं. जर राम आणि सीता यांनी आपल्या आयुष्याकडे पाहिलं तर त्यांनी शेवटी काय म्हटलं असतं की आम्ही पात्रांसारखे वागलेलो आहोत, दुसऱ्यासाठी आम्ही सगळं काही केलं, आमच्या आयुष्याचं काय झालं हे आम्हाला बघायलासुद्धा कधी वेळ मिळाला नाही आणि म्हणून शेवटी आम्ही कुठे कुठे राहिलो नाही, आमचाच उपयोग किंवा दुरुपयोग भक्ताने करून टाकला, आम्हाला हे हवं होतं का खरोखरच? तुम्ही